नगर शहर बदलत आहे, त्याची महानगराकडे वाटचाल होत आहे, अशा बोगस विकासाच्या किती आणाभाका घेतल्या तरी नगर निश्चित भौतिक विकासापासून कसं दूर आहे। त्यामुळे नगर शहराला विकासाच्या प्रगतीपथावर आणण्यासाठी, नगरला संगमनेरसारखे शहर करून विकासाचा संगम घडवण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरातून आमदार व्हावे अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण यांनी व्यक्त केली। या संदर्भात लवकरच आपण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार, महाविकास आघाडीचे समन्वयक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नगर शहराच्या विकासासाठी आग्रही असलेल्या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेणार आहोत। आणि नगर शहराची जागा काँग्रेस पक्षाला सोडून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात यावी अशी सर्वांना गळ घालणार आहोत असंही त्यांनी सांगितले। या संदर्भात दीप चव्हाण यांनी अधिक माहिती दिली। अहमदनगर शहरामध्ये संगमनेर सारखा विकास हवा जर असेल तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी माननीय माजी महसूल मंत्री माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांची सारखी उमेदवारी या ठिकाणी त्यांचीच उमेदवारी असावी असं माझं मत आहे किंवा मी अशी मागणी केलेली आहे। मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट सांगतो का अहमदनगर शहरामध्ये बदलत आहे, त्याची महानगरपालिकेकडं महानगरमध्ये वाटचाल चालू आहे। अशा बोगस विकास कितीही आणाभाका घेतल्या तरी नगर निश्चित भौतिक विकासापासून कोसो किलोमीटर दूरपर्यंत दूर लांब लांब आहे। त्यामुळे नगर शहराला विकासाच्या प्रगतीपथावर आणण्यासाठी संगमनेर किंवा बाकीचे अनेक तालुके आहे त्याच्यामध्ये श्रीरामपूर सारखं सुद्धा आहे यांच्या विकास करण्यासाठी अहमदनगरला संगमनेर सारखा शहर करून विकासाचे संगम घडवण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी नगर शहरातून आमदारकी ही उमेदवारी त्यांनी करावी असे मी या ठिकाणी आपल्याला एक अहमदनगर शहर माजी शहर जिल्हा अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचं मी महाराष्ट्र प्रदेश सचिव ह्या नात्याने मी अशी उमेदवारी आमच्या पक्ष सदस्याकडे केलेली आहे। यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर आणि दक्षिणमध्ये मी फक्त या ठिकाणी आपण दक्षिणेचा उल्लेख केलेला आहे, परंतु उत्तरमध्ये सुद्धा माननीय थोरात साहेबांनी नेतृत्व केलं व दक्षिणमध्ये पण नेतृत्व केलेलं आहे। त्याच्या उलट फिरी तुम्हाला माहित आहे का या ठिकाणी नेतृत्व केल्यानंतर काय निकाल लागले? दोन्हीकडे यावेळी थोरात साहेबांच्या एक कुशलपण आणि त्यांची हुशारकी आणि चाणक्याच्या दृष्टिकोनातून उत्तर आणि दक्षिणमध्ये दोन्ही सीट हे महाविकास आघाडीचे तर्फे त्यांची मेहनत, त्यांचे परिश्रम आणि त्यांची सिस्टीम आणि त्यांची यंत्रणा याच्यामुळे दोन्हीकडे खासदारकीची सीट लागलेली आहे। एक मताने हरवलेल्या त्यानंतर आता शहर विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकासाची जाण असलेले नेतृत्व मिळावे असे नगरकरांची अपेक्षा आणि नगरमध्ये ह्या पद्धतीची चर्चा आहे का एक विकासाची जाण असणाऱ्या संदर्भातला आहे। अनेक इतर विद्वान लोकांनी, विश्लेषक लोकांनी या ठिकाणी नगर शहराच्या संदर्भातलं उमेदवार कसा असावा पुढील दृष्टिकोनातून तर ही चर्चा नगर शहरामध्ये चालू आहे। परंतु आपल्याला मी सांगतो का थोरात साहेबांची मी मागणी जी केलेली आहे तर थोरात साहेब हे नगर जिल्ह्याचे हे भूमिपुत्र आहे आणि विशेषतः म्हणजे त्यांच्याकडं एक वेगळी दृष्टिकोन आहे जे संगमनेर त्याचं एक मॉडेल म्हणून आपण पाहू शकतो आणि संगमनेरचं मॉडेल म्हणून पाहिल्यानंतर ज्या आज ते महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये लिडिंग करतात तर ते महाराष्ट्रामध्ये एक काँग्रेस पक्षाचे सर्वसह म्हणजे आज चांगल्या पद्धतीने ते त्यांची एक येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांना माजी भाविक मुख्यमंत्री म्हणून सुद्धा लोकांची एक अपेक्षा आहे त्यांच्याकडे। तर जर लोक महाराष्ट्रातले भाविक मुख्यमंत्री म्हणून त्यांची अपेक्षा करतात तर मी ते तर नगर जिल्ह्याचे नगर शहराचे आणि ते त्यांचं नेतृत्व नगर जिल्ह्याचं आहे तर आपण नगर शहरामधून त्यांची उमेदवारी असावी ही आपण काय अपेक्षा करावी आणि त्यांनी पण का करू नये? कारण की या ठिकाणी सर्वस्व जे आहे विधान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे शरद पवार साहेब आहे आणि शिवसेना उद्धव साहेब जे त्यांचे सर्वसा आहे तर ह्या लोकांच्या संदर्भात आणि काँग्रेस यांच्याकडे जर महाविकास आघाडीकडे आम्ही का म्हणतो एक नेतृत्व देऊ तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार या ठिकाणी वाढेल
आणि राहिलं प्रश्न संगमनेरच्या संदर्भातलं, तर त्यांनी संगमनेरच्या संदर्भातलं राजे डॉक्टर राजेश्री, आज तिथलं नाव त्यांचं एक जे आहे, तर ते थोरात साहेबांच्या संदर्भातलं तिथं एक त्यांना त्यांचं वारस म्हणून तर राजेश्री म्हणून ते तिथं काम करू शकतात. ते आमदार तर 100% होणार तिथं. मग एक आमदार जर आपल्या नगर शहरामध्ये वारत असेल महाविकास आघाडीचा आणि काँग्रेस पक्षाचं, तर एक इथं संपूर्ण नगर शहरामध्ये आपलं भविष्य हा दिसून येतोय म्हणून मी ते ती मागणी केलेली आहे. या ठिकाणी या संदर्भात लवकरच काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्ष, नानासाहेब पटोले व राष्ट्रवादीचे सर्वस्व शरद पवार साहेब, महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून जे शिवसेनेचे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे या नगर शहराची आम्ही मागणी करणार आहे. म्हणजे या संदर्भातलं आणि तुम्ही पाहिलं का गेल्या अनेक दिवसापासून या शहराला म्हणजे एक ताबेमारी, त्याच्यानंतर गुंडगिरी, ह्याची सतत बातम्या येऊन नगर शहर हा बदनाम झालेला आहे. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक इतर पक्षांच्या आलेल्या मोठे मोठे नेत्यांनी सुद्धा या नगर शहरामध्ये आल्यानंतर जी भाषणं झाली, त्यांचे क्लिप पहा, त्यांचे पत्र, तर नगर शहर ते गुंडांचं शहर, ताबेमारींचं शहर, ही त्याची शहराची प्रतिमा ही जवळजवळ ही इतर नगर शहरामध्ये झालेली आहे. तर ही पुसण्यासाठी अशी माणसांची उंची असायला पाहिजे का हे सगळे प्रश्न तिथं मिटतील आणि ही बदनामीचा कलंक हा कुठेतरी मिटवतील म्हणून ते बाळासाहेब थोरातांच्याकडे लोक पाहतात आणि त्यांनी इथली उमेदवारी करावी. मी काय कुठलं तरी राजकारणातलं एखादं स्टेटमेंट करून फक्त बातमी पुरती नाही सांगितलेली, मी लॉजिक मांडलेलं आहे. कारण की नगर शहर आणि नगर जिल्हा हे काँग्रेसचं बालेकिल्ला आहे आणि अनेक वर्षापासून इथं 12-12 आमदार काँग्रेसचे असायचे. आणि आज मी तुम्हाला सांगतो आजच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे 2 खासदार म्हणजे जे 12 आमदार निवडून यायला सगळ्यांनी महाविकासाचे सगळे सर्वस्व लोकांनी जर प्रयत्न जर केले तर इथं बालेकिल्ला परत येऊ शकतो. त्याच्यातला हे इथला एक उमेदवार म्हणून तुम्ही सांगितलं. कारण की 2014 काँग्रेस पक्षातर्फे युवक काँग्रेसच्या माध्यमातून सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि ही नेतृत्व वर्तून उमेदवारी आल्यानंतर तेव्हा सुद्धा डॉक्टर माजी आमदार सुधीर तांबे व बाळासाहेब थोरात साहेबांचीच यंत्रणा इथं लागलेली होती आणि 15 दिवसांमध्ये 27,000 ते 28,000 मतं मिळालेली होती. आणि इथं अनेक काँग्रेसचे म्हणजे इथं प्राध्यापक आसिर सर हे सुद्धा काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले होते. एकदा दादाभाऊ कळमकर सुद्धा निवडून आलेले होते व त्यानंतर इथं अनिल भैया आणि सतत म्हणजे 5 वेळा तिथे निवडून आलेले होते. म्हणजे त्याच्यानंतर आता आणि सर्वसामान्य माणसं होती का लोक जात होते, तर तसे थोरात साहेबांच्या संदर्भात दिलेली उमेदवार आणि ते इथे उमेदवार झाले हे सर्वसामान्य माणसांचा उमेदवार, काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणि काँग्रेस पक्ष हे परत संघटनेच्या माध्यमातून नगर शहरातून वेगळं एक संदेश जाईल म्हणून मी पक्षश्रेष्ठाकडून ही मागणी प्रदेश सचिव या नात्याने केलेली आहे. ई नवा माटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.